संभाजीनगर गंगापुर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय। ऐन दिवाळसणामध्ये शेतकऱ्यांचं हे मोठं नुकसान झालंय। कापूस मका पिकांच्या या शेतामध्ये गुडघाभर पाणी साचलेलं आहे। गंगापूरमधल्या मार्तंड नदीला पूर आलाय आणि 10 गावांचा त्यामुळे संपर्क तुटलाय। कपाशीचं पीक पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेलं आहे, तर मार्तंड नदीला आलेला पण पूर पाहतोय। मक्याचं पीक या पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेलंय। शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला हा घास हिरावून घेतलाय। संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातून पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे। गंगापूर तालुक्यातील मार्तंड नदीला पूर आलाय। आपण बघू शकतोय माझ्या मागे अशा पद्धतीनं सकाळपासून ही नदी वाहते। खरं तर काल या नदीत इतकं पाणी नव्हतं, मात्र रात्रीतनं पहाटेतनं जो ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला त्यानंतर पाणी या प्रमाणात वाढलंय आणि आता पुलावरनं हे सगळं पाणी जात आहे। पूल जो थोडा मुडकाच आहे तो कुठल्याही क्षणी तुटेल अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। एक मी मुलगा तुम्हाला दाखवतो, या पुलाच्या पलीकडे त्याचे आजोबा राहतात। त्यांनी आजोबासाठी डब्बा आणला होता आणि तो डब्बा आजोबाला द्यायचा होता, मात्र आता तो जाऊ शकत नाही। बराच वेळ म्हणजे जवळपास 4 ते 5 तास झाले तो या ठिकाणी अशा पद्धतीने उभा आहे, मात्र पाणी कमी होत नाही आणि पाणी कमी होत नाही तो त्यामुळे तो पहिल्या तीरावर जाऊ शकत नाही आणि आजोबांना डब्बा देऊ शकत नाही। आजोबा तिकडे भुकेले अशी परिस्थिती आहे। पाण्याचा प्रवाह आपण बघतोय किती मोठा आहे, प्रशासनाची मदत सध्या पोहोचू शकत नाही। मात्र प्रशासनाने यावं, शेतीच्या जे नुकसान झालंय त्याचेही पंचनामे करावे आणि जे गावं अशी अडकलेली आहेत पाण्यामुळे त्यांनाही मदत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, गंगापूर, संभाजीनगर। लाल मातीतली कुस्ती म्हणजे